प्रत्येकाला फ्रीडम आहे म्हणून काहीही बोलू नये. गुजराती आणि मारवाडी लोकांमुळे महाराष्ट्रात पैसा आहे. महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये मराठी व्यापारी हे भरपूर आहेत. नुसतं शिवाजी महाराज नाही तर आपले बाकीचे देव आहेत, त्यांच्या पण पोस्टरवर त्यांनी म्हणजे ते स्टिकर लावले आहेत गाडीवर किंवा काय, तर त्याच्यावर पण त्यांनी त्यांचा स्टिकर दिलेला आहे. फायनली आपली बिर्याणी झालेली आहे पूर्ण रेडी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलवर रोमो ब्लॉग्स. आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस, दाढी भरपूर वाढलेली आहे, थोडी दाढी कटिंग करायला लागेल आणि आपला नॉर्मल प्लॅन आहे व्हेज बिर्याणी बनवायचा. व्हेज बिर्याणी बनवायचं नाही का, काय बनवायचं, व्हेज बिर्याणी बनवायचं किंवा व्हेज पुलाव, दोघांपैकी जे काही बनेल त्याला आपण नाव नंतर देऊया, पहिलं बनवूया. आणि सध्या तरी सकाळचे वाजलेले आहेत 9:30. इकडे कॉफी आणि समोर हासी, समोर दिसतोय तो मलंगड जो टोक दिसतोय, मलंगडचा टोक आहे. मलंगडवर जायचा विषय घेतलेला आम्ही पण नंतर तो ड्रॉप केला कारण खूप लोक त्याच्यावर ड्रॉप झालेली आहेत, त्यामुळे आम्ही विषयच ड्रॉप केला तो. आणि तसेही मला हाईटचं थोडीशी भीती वाटते, त्यामुळे अशा ठिकाणी जाणं म्हणजे थोडंसं मानसिक तयारी असायला पाहिजे, पण ती नाही, त्यामुळे तिथे जाऊ शकत नाही. पहिलं थोडं आपल्याला माणसात यायला लागेल, त्याच्यानंतर आपण ब्लॉग स्टार्ट करू. कभी कभी शौक में आदमी ऐसी चीजें कर लेता है जिसका उसे कोई शौक नहीं होता. हाउ शॉकिंग ना. ऐक्चुअली असा मेंटेनन्स कधी कधी करणं गरजेचं आहे, कारण स्किन चांगली राहते, डेड स्किन निघून जाते. दाढी वाढल्यावर आहे ना, आपली जी आपली स्किन असते ना ती डेड स्किन होते, त्याच्यामुळे जर पूर्ण तुम्ही जर रेझर मारलं, आता माझ्याकडे रेझर नाही ट्रिमर आहे, त्याच्यामुळे ट्रिम केलं, जर रेझर मारलं तर चांगलं आहे कारण का स्किनसाठी चांगलं आहे. डेड स्किन निघून जाते आणि मग चांगली स्किन आपल्या एकदम चेहरा फ्रेश होतो. तर आता आपण घेतलेलं आहे, इथे भाज्या टाकलेल्या आहेत उकडायला, त्या उकडून झालेल्या आहेत. आणि इथे टॅमॅटो आहे, बटर आहे आणि पोबळी मिरची, ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, कॅप्सिकॅम, बेल पेपर कॅप्सिकम, प्रत्येक देशाचे वेगवेगळे आहेत. इथे कांदा कापलेला आहे, इथे मिरची आहे, हे आहे आणि बारीक चिरलेला कांदा. अच्छा, येस, बारीक चिरलेला कांदा आणि इथे मिरची आणि कढीपत्ता. पण कांदा चिरण्याच्या पण काही टेक्निक्स आहेत कांद्यामध्ये, हे थोडीस मी ज्ञान पाजळतोय, ते तुम्ही थोडस लक्ष देऊन ऐका अशी माझी नम्र विनंती. काय होतं ना, आपण जेव्हा कांदा कापतो तेव्हा डोळ्यातून पाणी येतं. सायंटिफिकली जर बघायला गेलात, हा जो कांद्याचा खालचा भाग आहे त्या भागामध्ये सल्फोनिक ऍसिड असतं, अमिनो ऍसिड, त्याला आपण सल्फोनिक ऍसिड बोलू शकतो. तर जेव्हा आपण कांदा कट करतो तेव्हा आपण असा सरळ सरळ उभा कट करतो किंवा दोन भाग करून कट करतो. जेव्हा हा भाग कट होतो ना, मेन खालचा भाग, तेव्हा तुमच्यातलं ते सल्फोनिक ऍसिड असतं ते ॲटमॉस्फिअरमध्ये येतं बाहेर आणि तुमच्या डोळ्यांमध्ये जातं. डोळ्यांमध्ये आपल्या पाण्याची लेअर चालू असते कंटिन्युअस, आपल्याला समजत नाही पण पाण्याची लेअर चालू असते. जेव्हा ते सल्फोनिक ऍसिड आपल्या पाण्याबरोबर डोळ्याच्या पाण्याबरोबर रिॲक्ट होतं तेव्हा सल्फ्युरिक ऍसिड थोड्या प्रमाणात निर्माण होतं तिथे आणि त्याच्यामुळे आपले डोळे झोंबतात. त्याच्यामुळे ह्याच्या कांदा कट करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धती तुम्ही युट्यूबवर बघू शकता. केमिकल इंजिनिअरिंगचा हा फायदा असतो थोडाफार, त्याच्यामुळे ती आपण गोष्ट बाजूला ठेवूया. कांदा आता आपण सध्या जसं आपण दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये पण आपण बघितलेलं आहे, यूट्यूबवर खूप ठिकाणी दाखवतात तसं आपण कट करतोय. पहिला असा उभा उभा कट केला, त्याच्यानंतर आडवाडवा कट केला, पण डेठापर्यंत जायचं नाही. डेठ हे बघा, डेठ तसंच तसं आहे, डेठापर्यंत कापलेलं नाही आहे. आणि आता हा उभा पकडला आणि असं कट चाललं, म्हणजे डेठ चाललं त्या साईडला. ह्यानी कांदा बारीकसुद्धा होतो आणि आपले डोळे पण झोंबत नाही. आता सध्या मी ते दोघं पण आहोत, त्याच्यामुळे दोघांचे पण डोळे झोंबत नाहीत. तर हा प्रयोग तुम्ही घरच्या घरी करू शकता जर तुम्हाला त्रास होतो कांदा कापताना. तर हे जे डेट आहे ना, या डेटामध्ये जास्त करून अमिनो ॲसिड असतं, त्याच्यामुळे शक्यतो अशा टाईपमध्ये कांदा कापा. जर तुमच्याकडे टाईम असेल, टाईम नसेल तर तुम्ही कसंही कापू शकता. फायनली आपले मेन इन्ग्रेडियंट झालेले आहेत बासमती राईस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मसाला, खडा मसाला. खडा मसालामध्ये आपण घेतलेला आहे तेज पत्ता घेतलेला आहे, तमालपत्र आहे, इथे दगडफूल आहे आणि दालचिनी आहे, परत चक्रीफूलचे तुकडे आहेत, चक्री तुटलेली आमची त्याच्यामुळे तसं घेतलं आहे, ही आहे वेलची आणि काय राहिलं आहे, हां
जीरा शाही जीरा हे सगळं आता झालेलं आहे. आता आपण हे काढणार, हे टाकणार आणि थोडंसं फुलवून घेणार भाताला आणि त्याच्यानंतर मग पुढचं मेन काम आहे जे पुलावसाठी किंवा बिर्याणीसाठी ओळखलं जातं, त्याला दम भरायचा आहे जोरात. त्याच्यामुळे आपण हे सगळं करणार आहोत, आपण हे करणार आहोत. ऍक्च्युली ही टोन आम्ही बघितलेली महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये आणि जबरदस्त आवडलेली, कारण का एक नंबर आहे. जे ऍक्टर्स आहेत त्यातले समीर चौगुले, खांडेकर, त्यांनी खूप जबरदस्त केलेला तो ऍक्ट, त्याच्यामुळे ते आता लक्षात राहिलं, ते आम्हाला लक्षात राहिलं. आता आपण कढई ठेवलेली आहे, इंडक्शन चालू केलेलं आहे आणि आता आपल्याला बटरमध्ये हे करायचंय. पण बटर जर तुम्ही पहिला घातलात कढईमध्ये तर बटर गरम, त्याच्यामुळे पहिलं तेल टाकायला लागतं थोडंसं, त्याच्यानंतर मग त्यावर बटर टाकायचं. तेव्हा बटर करपत नाही, तो वास येत नाही, जरा बिर्याणी सारखाच वास येतो. जर बटर जळला नाही तर बटर जळला तर मग बिर्याणी करूच नका. आता बऱ्यापैकी सगळं परतून झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यात टाकलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मसाले ॲड केलेत, एव्हरेस्टचा शाही मसाला. आणि आता आपण ॲड करणार आहोत उकडलेले भाज्या. आपल्याकडे जेवढ्या अवेलेबल होतं आपण त्यातच केलेलं आहे, जास्त काही आपले चोचले नसतात. सांगायचं तर खाली त्याला कांटा येतो. आता आपलं भाज्या आपण टाकलेल्या आहेत, सगळं काही झालेलं आहे. एक दुसरी गोष्ट आहे, ज्या आपण भाज्या उकडवलेल्या कुकरमध्ये पाण्यामध्ये ते पाणी आपण बाहेर न टाकता थोडंसं भाजीमध्ये वापरले तरी चालेल, कारण का ह्या हे जे पाणी आहे ना, ह्या पाण्यामध्ये भाज्यांमधली सगळे जीवनसत्व असतील, विटॅमिन्स असतील, जे काही चांगले पदार्थ आहेत ते ह्यामध्ये मिक्स झालेले असतात. त्याच्यामुळे ते वाया न घालवता आपण भाजीमध्ये टाकलं तर ते आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं. कुकरवर पाणी ठेवलेलं, आता कुकरमध्ये आपण तो थोडासा आपला मसाला आहे खडा मसाला तो टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला भात टाकणार. भात आपला 70-80% शिजवून घेणार आणि त्याच्यानंतर दम मारणार आहोत आपण. हे कशासाठी, तर त्या भाताला पण एक फ्लेवर येतो आणि तो महत्त्वाचा असतो. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती, ॲक्च्युली दोन गोष्टी सध्या खूप सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांमध्ये म्हणजे मला असं बोलावं असं वाटलं, कारण प्रत्येकाला इथे फ्रीडम आहे बोलण्याचं, पण दुसरी बाजू म्हणजे प्रत्येकाला फ्रीडम आहे म्हणून काहीही बोलू नये. कारण आपले जे राज्यपाल आहेत त्यांनी एक विधान केलं की गुजराती आणि मारवाडी लोकांमुळे महाराष्ट्रात पैसा आहे किंवा महाराष्ट्र चालतो आहे, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि तुम्ही मग असं कुठेतरी धर्मांविषयी किंवा असं काहीतरी बोलून एक त्यांच्यामध्ये एक वाद निर्माण करता, कारण सगळ्या धर्माची लोकं मुंबईमध्ये राहत आहेत, महाराष्ट्रात राहत आहेत आणि ते सुखाने राहत आहेत. असं नाही आहे की बाबा ते स्वतःच नाही बोलत आहेत कधी की आमच्यामुळे महाराष्ट्र चालतोय किंवा मुंबई चालते आहे किंवा मराठी माणसं काहीच करत नाही, असं काही नाही आहे. महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये मराठी व्यापारी हे भरपूर आहेत, त्यामुळे तुम्ही असं नाही बोलू शकत की त्यांच्यामुळे सगळं चालते. आणि दुसरी, कारण तुम्ही एका रिस्पेक्टेड पदावर बसलेले आहात आणि जर असं जर तुम्ही पदावर बसून जर तुम्ही असं अशा गोष्टी बोलत असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट जी तिरुपतीला झालेली आहे, आत्ताच एक व्हिडिओ व्हायरल झालेली सोशल मीडियावर, तिथे एका तरुणाने दाखवलेलं की आपल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीला एंट्री नाही आहे किंवा तो एका चांगल्या कामासाठीच जात होता, असं नाही आहे की काही भलतंच करतोय. आणि तिथे त्याने दाखवलं सुद्धा की नुसतं शिवाजी महाराज नाही तर आपले बाकीचे देव आहेत, त्यांच्या पण पोस्टरवर त्यांनी म्हणजे ते स्टिकर लावले आहेत गाडीवर किंवा काय, तर त्याच्यावर पण त्यांनी त्यांचा स्टिकर दिलेला आहे की हा झाका त्याच्यावर आणि तो लावा. माझ्या मते तरी हे पूर्णपणे चुकीचं आहे, कारण का प्रत्येक जो माणूस येतो महाराष्ट्रून येतो किंवा कुठूनही येतो तिथे तो एक श्रद्धा असते त्याच्या मनात, तर असा भेदभाव देवांमध्ये तरी करू नका. किंवा जो जे तुम्ही आता करताय, छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या आराध्य दैवत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वतंत्र केलेलं आहे, आपल्याला ताट मांडणीने जगायला शिकवलेलं आहे, तर अशा प्रकारची विटंबना करू नका. आंध्राच्या जे
सरकार आहे तिथले जे काही मोठे मिनिस्टर्स असतील त्यांनी पण ह्याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे की हे कुठेतरी चुकते आहे, बाकीच्या लोकांच्या मध्येशी असं खेळू नका. सो एवढंच मला बोलायचं होतं, आपला आवाज कुठेतरी दाबला जातोय अशी पण गोष्ट मनात येते. जी राज्यपालांनी जी गोष्ट केली तर मराठी माणसाचा आवाज कुठेतरी दाबला जातोय, हे असं काही विधानं करून लोकांना भरकटवू नका, एवढंच बोलायचं होतं. बाकी सगळं ओके आहे, आवाज उठवा ह्याच्या विरोधात, कारण का ही सुरुवात असेल, आवाज दाबला जातोय, सो बोलायला पाहिजे आपण. फायनली आता आपलं सगळं जेवण रेडी आहे, इथे बिर्याणी आहे, तिथे कांदा कापलेला आहे, इथे पापड गेलेले आहेत आणि मस्त एकदम टेस्ट, थोडीशी मी टेस्ट केलेली आहे, एकदम जबरदस्त झाली आहे. त्यामुळे एकदम सोप्या रेसिपीमध्ये चविष्ट बिर्याणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी खर्चात आम्हाला हे सगळं बनवायला फक्त आणि फक्त 120 रुपये किंवा 130 रुपये लागले असतील जास्तीत जास्त. जर तुम्हाला अजून जर तुम्ही कुठे हे करत तर तुम्ही वाचवू शकता अजून पण पैसे, कमी खर्चात घरगुती बिर्याणी ती पण एवढी जबरदस्त. आता फटाफट जेवून घेऊया नंतर व्लॉग एंड करू. तर आपली बिर्याणी सुद्धा झालेली आहे आणि आपल्याला जे बोलायचं होतं ते पण आपण बोललेलो आहे. सो आजचा व्लॉग इथेच समाप्त होत आहे. आपली रेसिपी आहे ती तशीच्या तशी, एकदा ट्राय करून बघा, खूप चांगलं झालेलं आहे आणि तुम्हाला पण जरा मस्त मजा येईल खायला. तर धन्यवाद, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टाटा बाय बाय, सी यू, टेक केअर अँड स्टे सेफ.